तर सातारा जिल्ह्यातल्या लोणंद नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. मतमोजणीत राष्ट्रवादीला सर्वाधिक 8, काँग्रेसला 6, भाजपला 2 आणि एका जागेवर अपक्ष नगरसेवक निवडून आलाय. तर शिवसेनेला इथं खाते उघडता आलेलं नाही. निवडणुकीच्या निकालाचं वैशिष्ट्य म्हणजे राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे पॅनल प्रमुख आनंदराव शेळके पाटील आणि बाळासाहेब बागवान यांचा पराभव झाला. आनंदराव शेळके पाटील जिल्हा परिषदेचे सदस्य आणि माजी समाज कल्याण सभापती आहेत. ते पराभूत झाले असले तरी त्यांच्या पत्नी विजयी झाल्या. आई विजय आणि वडील पराभूत झालेत, यापेक्षा राष्ट्रवादीनं मिळवलेलं यश महत्त्वाचं असल्याची प्रतिक्रिया हर्षवर्धन शेळके पाटील यांनी दिली. टोटल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या 8 जागा, काँग्रेसच्या 7-6 जागा, भाजप 2 आणि अपक्ष 1 हे झालेले. अपक्ष आलेला सुद्धा नक्कीच आम्हाला पाठिंबा देईल, तो आमचाच कार्यकर्ता आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.